अंदर रख देंगे। एक घंटे रे नहीं नहीं वो अपन अंदर आज ही उसका तारीफ कर रहा है अंदर। एक मिनट अरे भैया निकालने पड़ेंगे हम अंदर ना करें ना दंत निकाल एक किसी नुकसान मत करो अंदर तुम ये शूटिंग करो। अरे जब चलो जब बोलता जब नहीं करते वो तत्परता बताते और आप आ गए ना 25 तारीख पर निकल बैठ जाएंगे बीच में रोड के आपको क्या करना ये किसका है मामा का ना ये खोलो तो हल्की बोलो ना मुझे पैक मत करा मुझे आज दिनांक 6/2/2023 1259 दिवस झाले आमच्या साखळी उपोषणाला आणि आमचं साखळी उपोषण जे आहे कामगारांना इंडस्ट्रियल कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश असून सुद्धा कंपनी मालक आणि कंपनी व्यवस्थापन पगार देत नाही तर त्यांनी आम्हाला आमचं पूर्व जे काम चालू होतं ते काम द्यावं आणि आमचा पगार द्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी 27/8/2019 उपोषणाला बसलो आणि आता हे नवीनच काय G20 आली हे G20 काय आम्हाला आमच्या कामगारांचं कोणी घर चालवायला तयार नाही। आज कामगार एवढे दुर्दैवी आणि एवढे लाचार झालेले आता की कामगारांबद्दल
कुठला कायदा सुद्धा कामगारांच्या फेवर मध्ये काम करायला तयार नाही की ज्या कामगारांकडे इंडस्ट्रियल कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश असूनही कामगारांना जर 1260 1260 दिवस जर उपोषणाला बसावं लागत असेल आणि तेवढे दिवस बसूनही पुढे का पुढे आमचा पगार मिळेल किंवा नाही मिळेल हे सुद्धा आम्हाला माहिती नाही। तर हे G20 मुळे हे महानगरपालिकेचे लोक आले या लोकांनी आमचा उपोषण मंडप तोडून टाकला आणि सांगताय की G20चे लोक येत आहे आणि आपल्या शहराचं नाव हे चांगल्या प्रकारे त्यांच्या याच्यात आलं पाहिजे की आमचं शहर खूप सुंदर आहे आमचं शहर शहरामध्ये गरिबी नाही का असं हे सगळं ते सांगताय। तर मला एक म्हणायचं आहे की आमच्या पोटाला पोटभर अन्न मिळत नाही आणि 3-3 वर्ष आम्ही या ठिकाणी न्याय मागून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या उपोषणाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर कामगारांच्या काही हिताचे असतील शेतकऱ्यांच्या हिताचे असतील तर त्यांनी या G20 पेक्षा आमच्या पोटाचं जे काय 20 असेल ते भरण्याचं काम करावं आणि कामगारांना शेतकऱ्यांना इथल्या कष्टकऱ्यांना गोरगरिबांना कसं पोटभर त्यांना खायला मिळेल याबद्दल त्यांनी चिंता करावी। कारण आमच्या मुलांची शाळेची फी भरणं होत नाही आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं लाईट बिल वगैरे आलं तर ते वेळेवर भरणं होत नाही कारण आम्हाला काम नाही आणि आम्हाला पगारसुद्धा नाही। आपलं नाव? माझं नाव आहे गजानन बंडू खंदारे व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष।